थेट आपण आता जाणार आहोत पुण्यातून. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, आपण अगदी मध्यरात्रीपासून टाटांसंदर्भातल्या आठवणींना उजाळा देतोय अनेक दिग्गजांकडून, काय सांगाल? ऐकून एवढं मोठं स्टेट्समन पर्सन असूनही त्यांच्या टाटा कंपनीतले सहकारी कर्मचारी खरं तर त्यांचे आजारी पडले होते इनामदार म्हणून, ते याच सोसायटीमध्ये राहतात आणि इथं त्यावेळेस ते भेटायला आले होते आवर्जून विचारपूस करायला. त्यावेळेस त्यांना सहज खाली हे मक्काशीर कुटुंब भेटलं, हे तिथून जात होते आणि तुमचा तो फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला आहे. तुम्ही दोघं बोलताय टाटांशी, मी आदिश्री आणि तुम्ही, काय झालं होतं, कधीच आहे जरा आठवणी सांगा ना. अंगावर काटा आला माझ्या. नाही नाही, 3 जानेवारी 2021 ची घटना आहे. दुपारी मी घरगुती कामा करता म्हणून बाहेर पडलो होतो आणि येताना अचानक 2-3 गाड्या दिसल्या. म्हणलो कोण आहे काय? त्यावेळेला मी लकीली या सोसायटीचा चेअरमन होतो आणि कुठं काय पुन्हा एकदा ओळख करून द्या. मी अभिजित मकाशीर, मी इथं आता वुडलँड सोसायटीमध्ये राहिलाय आणि माझी कन्या आदिश्री मकाशीर. तर त्या काळात त्या दिवशी लकीली ते नातर वो कोण आहे म्हणून मी बघायला गेलो तर स्वतः सरच होते टाटा सर, रतन टाटा सर. आणि मला आश्चर्य इतकं वाटलं की कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही मोठेपणा नाही, हा माणूस शांतपणे वेटिंग लाऊंज मध्ये लिफ्टची वाट बघत उभा होता. मला तर इतकं असं झालं की अरे यार, ज्याच्या समोर जग वागतंय, ज्याच्या समोर जग भ्यायला उभं राहा म्हणजे उभं राहण्यासाठी घाबरतात, असा माणूस लिफ्टची वाट बघत उभा आहे. आणि लिफ्ट आल्यानंतर मी शेवटी त्यांच्यावर त्यांना जे आले होते त्यांना म्हणलो तुम्ही असं नका करू, याच्या पुढे कुठे जाते तर त्यांना सांगत तरी ऍटलिस्ट की बाबा सर येणार आहेत म्हणून किंवा काय. आणि मग ते वर त्यांचे ते इनामदार सर आहेत, त्यांना भेटायला गेल्यानंतर मी त्यांना विनंती केली की म्हणलं सर आज असं म्हणतात की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तसं टाटा सर या ज्या बिल्डिंगमध्ये आलात आमच्या दृष्टीने दिवाळी दसराच आहे. तर म्हणलं सरांबरोबर, हा तर सरांबरोबर एक फोटो मिळेल का? ते म्हणले मिळेल, काही हरकत नाही. मग मी आणि छोकरे आम्ही खाली थांबलो, सर आले. फोटो कोणी काढला होता? कारण खूप व्हायरल झाला. हो, तो त्यांच्याच एका माणसाने आम्ही रिक्वेस्ट केली होती की आमच्या बरोबर एक फोटो द्याल का त्यांचा म्हणून, तर त्यांनी तो फोटो काढला होता. आणि त्याच्या वेळेला बोलताना सरांशी बोलताना असा विषय झाला की म्हणजे आम्ही खूप तयारी केली होती खरं सांगायचं मधल्या काळामध्ये की सरांशी कसं बोलायचं काय बोलायचं. पण एक आपण म्हणतो ना की प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर किंवा आपल्याला ज्या माणसाबद्दल आदर वाटतो किंवा काय, असा माणूस समोर भेटल्यानंतरची जी भावना असते ना, ती मला वाटतं मला त्यावेळेला कळाली काय आहे ते. आणि आज नाही ना दुर्दैवाने, आज मला म्हणजे काल रात्रीपासून मला फार हे झालं असं की ज्या माणसाला आपण भेटलो, ज्या माणसाला जग त्यांच्याबरोबर 2 मिनिटं बोलण्याकरता म्हणून कित्येक वर्ष लोक वाट बघत असतील कदाचित, परमेश्वराने ती संधी मला दिली आणि त्यांनी एकच सांगितलं होतं मी शेअर मी तुम्हाला श्रद्धांजली वाहिनी की सेट युअर गोल अँड देन फोकस्ड इट, हे तुमचं वाक्य मी आयुष्यभराकरता लक्षात ठेवलेलं की कुठल्याही गोष्ट करण्याकरता तुम्ही आधी तो तुम्हाला काय करायचं आहे हे सेट करा आणि मग त्याच्यावर त्याचे प्रचंड प्रयत्न करा. प्रयत्नांती यश 100% तुमचं आहे. सरांनी त्यावेळेला सांगितलं होतं, माझ्या कन्येनी जवळपास तेच त्यांचं वाक्य गृहीत धरलं आणि आज ती एम एस सायकोलॉजी करते बीएडनं आणि ग्रेट. म्हणजे काय त्यांच्याशी मी तुम्हाला मागायची म्हणलं, इनामदार कुटुंबाशी आपण बोलू शकतो का? आजारी आम्ही प्रयत्न केला. हो, आता वारलेच स्वतः आणि आता त्यांच्या घरातलं, आता मी थोडासा बाहेर होतो त्यामुळे मला एक्झॅक्टली असं डिटेल माहित नाही त्यांचे सरांकडे इनामदार सरांची परिस्थिती घरातली काय आहे किंवा काय नाही. पण मी खरं तर इनामदार सरांचं पण ऋणी आहे कारण त्यांनी अशी माणसं जपली आणि त्याच्यामुळे ते इथं आले टाटामध्ये. हो, तायडे काय सांगशील आज रतन टाटा सारखा माणूस तुला भेटून गेला तर काय आठवणी येत? मी त्यावेळेस काय तुमचं संभाषण झालं, तू काय बोलल? तेव्हा मी खूप पहिल्या तयारी, त्यांचा 8 तारखेला वाढदिवस होता, मी त्यांच्याशी त्यांना विश करून असं पूर्ण तयारी करून खालती गेले. बट ते अगदी समोर असं पूर्ण तत्तपप झालं. आता मला सांगताना पण तसं होतंय की त्यांनी त्यांच्याकडे बघितलं म्हणजे असं वाटलंच नाही की आपण इतक्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टशी बोलतोय. त्यांनी नॉर्मल साधा फॉर्मल शर्ट पॅन्ट मोजे आणि फ्लोटर इतके त्यांचे साधे त्यांचा पेहराव होता. आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलताना असं काय वाटलं पण कुठल्या तरी आपल्या एखाद्या गाईडशी किंवा आजोबांशी बोलतोय असाच प्रकारचं बोलणं झालं. त्यांनी बरेच गोष्टी सांगितल्या की तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा, त्यानंतर त्याच्यासाठी कसे प्रयत्न करा, आणि त्यामुळे तो पूर्ण एक एनरिचिंग अनुभव होता त्या विषयी. आणि ती गोष्ट मी आयुष्यभर चेरिश करेन. कधीची साधारण? 3 जानेवारी 2021. बघा, मी तारीख पण सांगितली आणि मी तो फोटो आवर्जून प्रेक्षकांना दाखवतो. हाच तो फोटो आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला. इनामदार कुटुंबियांना भेटण्यासाठी रतन टाटा साहेब इथं आले होते आणि त्यानंतर हे सेक्रेटरी होते मकाशीर साहेब आणि त्यांची मुलगी आदिश्री
हा फोटो त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी काढला आणि तो योगेश देसाई यांनी लिंक्डइनवर पोस्ट केला. त्यानंतर ती बातमी पूर्ण जगभरात व्हायरल झाली. हा फोटो हाच तो फोटो हेच ते ठिकाण आहे जिथून आपल्याला सोबत हे दोघंही लावेत. काय सांगाल आठवणी आज खरं तर टाटा साहेब आपल्या सोबत नाहीयेत पण तो क्षण आठवताना मी अक्षरशः अंगावर काटा येतो. मी नाही महत्वाचा मुद्दा असा ना की सरन म्हणजे खरं तर त्यांच्या आमची फार ओळख नाही पण त्यांच्याबद्दल जे काय वाचलं होतं किंवा काय त्याच्यामध्ये त्यांनी इतके मोठे असूनही कधी कुठल्याही गोष्टीचं मी पण आणलं नाही. काय असं वाटायचं की अरे ठीक आहे बोलण्यापुरतं असू शकेल किंवा काय पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर असं जाणवलं की नाही नाही जगात अजूनही काही माणसं अशी की जी मराठीमध्ये म्हणे बोले तैसा चाले त्याची वंदा बी पावले की जे ते बोलतात तेच ते वागतात. म्हणजे काही ठिकाणी त्यांचे फोटो झाले होते व्हायरल किंवा ते कुठेतरी रस्त्यावरच्या कुठल्या तरी फुटपाथवर बसलेत काही त्यांचे कर्मचारी येतात म्हणून वाट बघत किंवा काय ना मला वाटतं अरे हे फोटोशॉप असू शकतं बरं का की अशा पद्धतीने एवढा मोठा माणूस असं कसा वागू शकेल किंवा काय. पण ते बघितल्यानंतर असं लक्षात आलं की नाही 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 की जे जग ज्यांच्या जीवावर चाललेलं आहे चांगल्या विचारांच्या किंवा काय अशी जे काही जगातली लोक असतील त्याच्यामध्ये रतन टाटा सर नक्की असणार आहेत. सर तुमचे जे आज तुम्ही जगाला किंवा आमच्यासारख्या पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना जे काही मार्गदर्शन केलेलं आहे किंवा काय ते मला वाटतं या निमित्ताने त्याचं मी स्मरण नक्की करीन आणि तुम्ही दिलेल्या रस्त्यावर चालण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुमच्या इतकं मोठा मला होता येणार नाही कदाचित मी होऊ पण शकणार नाही पण त्याच्यावर चालण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आज तायडे या माणसाने आज तुला भेट दिली हा फोटो तुमचा व्हायरल होत आहे सगळीकडं काय संदेश घेशील टाटा साहेब आपल्यात नाही येत आज. ही नक्कीच खूप दुःखाची गोष्ट आहे की त्यांचं असं अचानक निधन झालं आहे पण त्यांनी त्यावेळेस जे सांगितलं ते मी कुठेतरी आयुष्यभर म्हणजे मला बीएच्या सुरुवातीला भेटले होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी शब्दशः लिहून ठेवून ते पूर्ण आयुष्यभर त्याचं पालन करायचं पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि मी एवढंच मला बोलायचं वाटतं की इतका मोठा माणूस जर का इतका साध्या पद्धतीत तो राहू शकतो तर आपण आज आपण खूप असं बघतो आजकाल की स्वतःला लोक एवढं सगळं एवढं समजतात तर त्यांच्याकडून ते गेल्या तरी थोडीशी ही शिकवण आपण घेऊन जीवनात ते अंमलात आणलं पाहिजे. मला वाटतं हाच तो फोटो आहे. या फोटोमुळे कारण कुठेही मीडियाला माहीत नव्हतं की मौन लपून ठेवलं होतं टाटा साहेबांनी की मी पुण्यात येतोय पण ह्या फोटोमुळे ते कळलं. बिलकुल चंद्र.